आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा शमनेवाडी रस्ता डांबरीकरणाचं काम सुरू. 1.5 कोटींचा आला निधी. खासदार प्रकाश हुक्केरी यांची माहिती. चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी ते सदलगा शहराला जोडणारा खराब रस्ता आता चांगला होणार आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 1.5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी GCP मशीनचं पूजन निवृत्त शिक्षक RB खोत यांच्या हस्ते झालं. ग्रामपंचायत अध्यक्ष तथा सरपंच सुरेश खोत, हर्ष शुगरचे संचालक बाळासाहेब खोत, तात्यासाहेब खोत, ठेकेदार कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासदार प्रकाश हुक्केरी बोलताना म्हणाले, सदलगा शहर आणि बैनाकवाडी पासून हिरेकुडी, नायगलस डोंगर ते मुधोळ निपाणी या रस्त्याच्या कामाला 40 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नाचं कौतुक जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, दीपक खोत, सुरेश खोत, इस्माईल मुजावर, भरतकुमार खोत, शीतल पट्टनकुडे, वर्धमान खोत, पाचगोंडा पाटील, सचिन खोत, कल्लाप्पा पुजारी आदींनी केलं. महानकारी न्यूज साठी शमनेवाडीहून कृष्णा आर्गे.